गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, क्लास सिक्स लेसन नंबर 10, फोर्स एंड टाइप्स ऑफ फोर्स, बल आणि बलाचे प्रकार। आता या पिक्चर मध्ये पेज नंबर 70 या पेज नंबर वर तुम्हाला काय दिसत आहे, तर एक जो बॉय आहे तो होडी जी आहे ती सरकवत आहे, दुसरा जो आहे तो पोळी लाटत आहे, बैलगाडी चालवत आहे, रिंग चालवत आहे, फुटबॉलला किक मारत आहे। यावरून काय येते, तर या ज्या व्हेरियस ॲक्टिव ॲक्शन्स आहेत, या ॲक्शनमध्ये काय आहे, तर यामध्ये कुठेतरी एक फोर्स वापरलेला आहे। फोर्स म्हणजे बल वापरलेला आहे, त्यानुसारच ती वस्तू आपली जागा सोडत आहे किंवा त्या वस्तू ती काहीतरी ॲक्टिव्ह होत आहे। नो ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन ऑन इट्स ओन, फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट, फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट। कोणतीही वस्तू आपणहून आपली जागा बदलत नाही, तर ती वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते आणि गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्सची गरज असते। आता फोर्स इज नेसेसरी टू चेंज अँड शेप्स अँड ऑब्जेक्ट, वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्सची गरज असते। कुठल्याही वस्तूला आपल्याला चेंज करायचं आहे, समजा आता हा इथे दिसत आहे चेंजिंग इन शेप्समध्ये, हा जो लोहार आहे हा या वस्तूला गरम करून त्याला आपल्याला आवश्यक त्या आकारामध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो त्या लोह्याला बल लावून एक वेगळा शेप देत आहे, म्हणजे इथे सुद्धा तो फोर्सचाच उपयोग करत आहे। आता इथे टाइप्स ऑफ फोर्स दिलेला आहे, यामध्ये बलाचे प्रकार दिलेले आहे। पहिलं दिलेलं आहे मस्क्युलर फोर्स, मस्क्युलर फोर्समध्ये आहे द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मस्क्युलर इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स, म्हणजे स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला आपण स्नायूबल म्हणतो। या पिक्चरमध्ये दिलेलं आहे एक लिफ्टिंग अ वेट, एक जो व्यक्ती आहे तो वेट पकडत आहे, वजन उचलत आहे आणि यासाठी सुद्धा याला बलाची आवश्यकता आहे। सेकंड आहे मेकॅनिकल फोर्स, या मेकॅनिकल फोर्समध्ये यांत्रिक बल, इथे कोणत्या वस्तू दिलेल्या आहेत, द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड अ मेकॅनिकल फोर्स, म्हणजे यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला सुद्धा यांत्रिक बल म्हणतात। काही जे असतात ते सेल्फ असतात, बाकीचे काही असतात ती ॲटोमॅटिक असतात। तर यासाठी या मशीनमध्ये इथे दिलेलं आहे मिक्सर लावलेला आहे, इथे शिलाई मशीन दिलेली आहे, तुम्हाला ट्रॅक्टर आहे, इथे सुद्धा ह्या मेकॅनिकल फोर्सचा उपयोग झालेला आहे, इथे सुद्धा फोर्स हा वापरलेलाच आहे। थर्डमध्ये दिले आहे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल, द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात। म्हणजे एखादं जे फळ आहे ते आपण जर, किंवा एखादं वस्तू आहे कुठलीही, ती वरती जर आपण फेकली तर ती कालांतराने खालीच येत असते। तर हा जो शोध आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो शोध आहे, तो आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला होता। पुढे दिलेला आहे तुम्हाला या टाइप्स ऑफ फोर्समध्ये, इथे तुम्हाला ड्रॉपिंग अ स्टोन इन वॉटर दिलेला आहे। हा हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही करू शकता, म्हणजे जसे ओझे वाहण्याची जी व्यक्ती आहे ती यामध्ये काय करत आहे, की एकाच्या जर पाठीवर आपण कापूसचं जे म्हणजे कॉटनचं जर पोतं दिलेलं आहे तर तो कशा पद्धतीने जाईल, किंवा एखाद्या याच्यावर सॅडचं म्हणजे वाळूचं जर पोतं असेल तर तो कशा पद्धतीने म्हणजे नेईल, त्याला किती वजन उचलावे लागेल, पाण्यात जर आपण दगड टाकला तर त्याचा आवाज कसा येईल, कमी पाण्यामध्ये भरलेल्या पाण्यामध्ये जर बकेट भरलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण स्टोन टाकला तर आवाज कसा येईल, पाणी कसं उसळलं जाईल, तर हे जे दिलेलं आहे, द ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाय टू लिफ्ट अ ग्रेटर वेट, म्हणजे जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते, हे या पिक्चरवरून तुम्हाला दिसून येईल। त्याचबरोबर नंतर आहे मॅग्नेटिक फोर्स, ही सगळ्यांनाच माहिती आहे, द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात। आता हा जो मॅग्नेट आहे हा सगळ्यांनाच माहीत आहे, आपण याचा बरेचदा यूज करत असतो। त्यानंतर दिलेला आहे फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्समध्ये तुम्हाला कॅरम गोटी दिसत आहे, इथे कॅरम दिसत आहे, या कॅरमवर जर आपण वाईज पावडर स्प्रिंकल ऑन द कॅरम बोर्ड फील प्लेईंग कॅरम, आपण कॅरम खेळताना त्या बोर्डवर पावडर स्प्रिंकल करतो म्हणजे पावडर टाकतो, का बरं, कारण की जे घर्षण असते या बोर्डचं आणि या कॅरमच्या गोटीचं, ते त्या घर्षणाला प्रतिकार करून ते सरळ जाण्यासाठी म्हणून आणि त्याचं जे घर्षण आहे ते कमी होण्यासाठी म्हणून, त्या वस्तूची झीज होऊ नये म्हणून आपण ते
पाउडर त्यावर स्प्रिंकल केलेला आहे। तर हे जे आहे हे फ्रिक्शनल फोर्स आपण याचा उपयोग सुद्धा बरेच ठिकाणी करत असतो। नंतर दिलेला आहे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही हा गेम सुद्धा खेळत असता कुठला, तर आपण जर समजा इथे कॉम दिलेला आहे म्हणजे आपण कंगवा जर डोक्याला लावला किंवा डोक्याला याच्यासाठी की तेल लावतो आपण म्हणून, आणि तो जर आपण तो कॉम आपण डोक्याला जर घर्षण केला आणि कागदाचे जर कप्पे टेबलवर ठेवले तर ॲटोमॅटिकली ते कप्पे त्या गोष्टीला आकर्षित करतात, म्हणजे इथे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। अगदी थोड्या वेळासाठी तिथे आपण स्थितिक विद्युत बल तयार झालेला आहे। त्याचबरोबर मोराचं पीससुद्धा वहीच्या दोन कागदात जर घासून ते बोटाजवळ आणून ठेवलं तर ते सुद्धा आपल्याला टच होत असते। त्याचबरोबर तुम्हाला अजून इथे दिलेलं आहे की स्टॅटिक इलेक्ट्रिक इज प्रोडक्ट्स अ मटेरियल्स लाईक रबर प्लास्टिक अँड एबोनाईट ड्यू टू अ फ्रिक्शन द फोर्स एक्सर्ट बाय सच इलेक्ट्रिकली चेंज चार्ज मटेरियल्स इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। म्हणजे घर्षणामुळे रबर प्लास्टिक जे एबोनाईट सारखे पदार्थावर विद्युतभार निर्माण होतो अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणत असतं। त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्टमध्ये दिलेलं आहे एक आहे कंबाईंड फोर्स म्हणजे एकत्रित बल। इथे काय आहे तर एखादी जर आपण क्रिया घडत आहे तर विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात आणि ती क्रिया पूर्ण होत असते। जसं समुद्र किनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती तुम्ही पाहिल्याच असतील त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असते तर याला आपण कंबाईंड फोर्स असे म्हणतो। आता यामध्ये आपण हेच बघितलं की फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे विविध आपण क्रिया पार पाडत असतो त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण फोर्सचा वापर करतो। जसं वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा त्याची वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा एका ठिकाणून वस्तू दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी या सगळ्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते। विदाउट फोर्सशिवाय आपण कुठलीही क्रिया करू शकत नाही। देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्स। आपण फोर्समध्ये कोणते प्रकार पाहिले तर मस्क्युलर फोर्स पाहिलं, मेकॅनिकल फोर्स पाहिलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिलं, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। तर हे टाईप्स ऑफ फोर्स आहेत। तर हा लेसन तुम्ही इथे संपलेला आहे। हा लेसन तुम्ही वाचायचा आहे आणि या लेसनवरची जी एक्सरसाइज आहे मी ती आपल्या ग्रुपवर सेंड करेल। ओके।